आपण तो विवाह कथेत साजरा करत नाही, याचं कारण आहे कृष्णाचं लग्न उद्या थाटामाटात साजरं करायचं आहे, बरोबर आहे. एकाच घरात जर दोन दोन तीन तीन लग्न असतील तर एखादं लग्न थाटामाटात करत जा, बाकीचे लग्न गेटकेन करत जा, हे भागवत सांगते. आणि सगळेच लग्न जर थाटामाटात करायला लागला तर नक्की 2 एकर विकल्याशिवाय राहावं लागत नाही, बरं का. म्हणून थोडस छोटे मोठे एखादं लग्न थाटामाटात करावं, पण बाकीचे लग्न जरा छोटे केले पाहिजे, गेटकेन पद्धतीने केले पाहिजे. चांगलं आहे महाराज गेटकेन पद्धतीने, सकाळी खुमखुम, दुपारी डुमडुम, संध्याकाळी सामसुम, तानच नाही महाराज, याला गेटकेन लग्न म्हणायचं. नाहीतर महाराज कितीही मोठं लग्न करा, कितीही पदार्थ करा, लोक काही ना काही नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही 50 पदार्थ जेवायला करा, एक तरी म्हणतो सगळा स्वयंपाक चांगला होता पण मट्टा जरा आंबट होता, अरे कड लागली त्या बापाची, एवढं चांगलं लग्न करून सुद्धा. पण पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादं लग्न थाटामाटात करा पण बाकीचे लग्न ही छोटी खाणी करा. मोठी लग्न करून लोकांचा रोष स्वीकारण्यापेक्षा तोच खर्च जर धर्मासाठी स्वतःच्या प्रपंचाच्या उत्कर्षासाठी केला तर नक्की ते फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. सीता मातेने ती वरमाळा प्रभूच्या गळ्यात घातली आणि रामचंद्र प्रभू सोबत सीता मातेचा विवाह झाला. आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, कोर्या सदा शुभंभवत शुभमंगल सावधान. रामचंद्र प्रभूचा विवाह सीतेसोबत झाला. लक्ष्मणाचा विवाह कोणासोबत झाला? बोला बोला बोला, थोडं मोठ्याने, उर्मिला. वा, माणसं हुशार आहे तिथली, चांगली गोष्ट आहे, पाठ आहे तुम्हाला. सांगा आता भरताचा विवाह. हा हा हा, बोला बोला ना, मांडवी. बर, आणि शत्रुघ्नाचा विवाह. वा, टाळ्या वाजवा यांच्यासाठी, एकदा टाळ्या वाजवा, ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलं त्यांच्यासाठी टाळ्या. आम्हाला अभिषेक बच्चनचं अख्खं खानदान पाठ आहे, नको त्यांच्या अख्ख्या लेकरासहित, नको त्यांच्या वेडवाकडं नाचणाऱ्यांचं खानदान पाठ आहे, पण त्या पडा म्हणजे रामाच्या कृष्णाच्या कुटुंबाची नावं पाठ नाहीत, हे आमच्या धर्माचं सर्वात मोठं दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. राम काय देवाची ताकद असेल, राम किती अक्षर आहेत बोला ना, 2. बायकोच्या नावात सुद्धा 2च अक्षर, राम 2, सीता 2, लक्ष्मण किती अक्षर आहेत, झोपले काय बोला ना, किती, 3, 4, बोला ना, नाही 3.5. ल म आणि न पूर्ण आहे आणि क्ष अर्ध आहे, 3.5 अक्षर आहेत. लक्ष्मण नावामध्ये 3.5 अक्षर आहेत, मोजा उर्मिलीतले अक्षर, 3.5च अक्षर आहेत. ओ म आणि ल पूर्ण आहेत आणि र अर्ध आहे. लक्ष्मण नावात 3.5 अक्षर, उर्मिला नावात 3.5 अक्षर. शत्रुघ्न, जाऊ द्या, अक्षर मोजायला अवघड जाईल, शत्रुघ्न म्हणायला अवघड आहे, बायकोचं नाव बी अवघड, म्हातारी आजीला शत्रुघ्न येत नाही, ती शत्रुघ्न मंदिर मोकळ होती, काय का असं म्हणते. शत्रुघ्न उच्चाराला नाव अवघड, बायकोचं नाव तसंच अवघड, शत्रुघ्न श्रुतकीर्ती किती अवघड आहे महाराज. आता सांगा भरत किती अक्षर, 3. मांडवी बोला ना, हा तुम्हाला पाठ झाले, जेवढं नवऱ्याचं तेवढं बायकोचं, असं कसं जमल. भरत नावात 3 अक्षर आहेत पण मांडवी नावात 3.5 अक्षर, अनुस्वार अर्ध आहे. शास्त्र असं सांगतं, नवऱ्याच्या नावाच्या अक्षरापेक्षा बायकोच्या नावाच्या अक्षरात संख्या जास्त नसावी. जर बायकोच्या नावात अक्षर जास्त असतील तर ती बायको नवऱ्यावर सतत दादागिरी करत राहते. आता नाही, घरी गेल्यावर मोजून पहा. तुम्ही लगेच मोजायला लागलात आपल्या आपल्या बायकोचे नाव घेऊन, आता नाही घरी गेल्यावर मोजून पहा. भरताची पत्नी, तिचं नाव आहे मांडवी. आनंदाने संसार चालू होता महाराज. एक सांगतो,
अयोध्येमध्ये चार सुना एकाच वेळेला आल्या होत्या आणि चार सुनांचं स्वागत करायला दरवाजात तीन सासवा होत्या. किती? तीन. तीन सासा होत्या तीन, तरी सुनाला एवढा सुद्धा त्रास नव्हता. मी लय हुशार आहेत बुवा, माझ्यापेक्षा मी जास्त, तुम्हाला लय लवकर कळलं हे मी काय म्हटलं ऐकताय. तीन सासा होत्या तरी सुनेला एवढाही त्रास नव्हता. आमच्याकडं एकच म्हातारी असते पण ती काही सुनेला सुदृष देत नाही. महाराज एक वाक्य लक्षात ठेवा, तीन सासा होत्या आणि चार सुना होत्या, चारही सुना आणि तीनही सुना सासवा ताटाला ताट लावून जेवत होत्या. ज्या दिवशी या महाराष्ट्रातल्या या हिंदुस्थानातल्या सासा आणि सुना ताटाला ताट लावून जेवतील त्या दिवशी आमच्या भागवत कथा रामकथा बंद झाल्या तरी चालतील. एवढा जर आदर्श समाज जर निर्माण झाला ताटाला ताट लावून जेवणारा, तर रामायण भागवत सांगायचं कोणाला? ताटाला ताट लावून जेवायच्या, ताटाला ताट लावून. पण महाराज काही काही खोडील म्हातारे एवढे विचित्र, सुनालाच खायला सुद्धा चांगलं देत नाहीत, बोलणं तर लांबच राहिलं. शिळपाक खाऊन जुन्या सुनांनी दिवस काढले. आता गेले म्हणा आता सासवाचे दिवस, आता सुनांचा काळ आलाय. जुन्या सासा ज्या आता सध्या 70-80 वर्षाच्या वयात आहेत ना, त्या सासवांना विचारा तुम्ही कसे दिवस काढले ते. हा हा हा, शिळ्या भाकरी खाऊन उपाशी तपाशी दिवस काढले महाराज, दिवसभर शेतात राबावं, पोटभर खायला सुद्धा दिलं नाही. माझी हात जोडून विनंती आहे, सासूने सुनेला आपली मुलगी समजा आणि सुनांनी सासूला आपली आई समजा. घरात घरातले तंटे जर बंद नाही झाले तर मग आम्हाला बोला. जोपर्यंत सासूला आपली सून मुलगी वाटणार नाही आणि सुनेला आपली सासू आपली आई वाटणार नाही तोपर्यंत त्या घरात आनंद कधी अनुभवायला मिळणार नाही. तीन सासवा होत्या, चार सुना होत्या, आनंदाचं वातावरण चालू होतं, एकदम सगळीकडे आनंद आनंदी आनंद आहे. पण एके दिवशी सहज राजा दशरथ महाराज आपल्या आरशासमोर उभे होते आणि आरशासमोर उभे असताना सहज आपल्या कानाजवळचा एकच केस पांढरा झालेला दिसला आणि लक्षात आलं राजा दशरथाच्या की आता आपलं वय झालंय. तुलसीदासजी लिहित आहेत महाराज, श्रवण समीप भये सीत केसा. काय लिहिता? श्रवण, श्रवण म्हणजे कान. कानाजवळचा एक केस पांढरा झालेला दिसला. श्रवण समीप भये सीत केसा, कानाजवळचा एक केस पांढरा झालेला दिसला आणि राजाच्या लक्षात आलं की आता आपलं वय झालंय. मग लगेच राजांनी कुठलाही विचार केला नाही, विचार लगेच ठरवलं की आता आपली केस पांढरे व्हायला लागली म्हणजे आपलं वय झालंय, आता पोरांच्या हातात कारभार द्यावा आणि आपण निवांत राहावं हे रामायण. एक केस सोडा अख्खी दाढी पांढरी झाली तरी कारभार सोडत नाही हे महाभारत. शहाण्या माणसांनी वय झालं, पोरांचे एकदा लग्न करून दिलं, त्यांच्याकडे कारभार द्यावा, मस्तपैकी मंदिरावर येऊन रामकृष्ण हरी म्हणून बसावं. पण म्हातार पर्यंत तिजोरीच्या चाव्या जर सुटत नसतील तर मग मात्र थोडस अवघड होत आहे. राजा दशरथाने राज्याभिषेकाची तयारी सुरू केली. रामचंद्र प्रभूचा राज्याभिषेक, सगळीकडे मंगलमय वाद्य वाजतायत, अयोध्या नगरी सजवण्यात आली. कोणी रांगोळी काढतंय, कोणी पेढे वाटतंय, कोणी फुलं उधळतंय. अशा आनंदमय वातावरणामध्ये आता जगाचा मालक आहे भगवान श्री रामचंद्र प्रभू अयोध्येचा राजा होणार. आपल्या नगरीला नवीन राजा मिळणार, सगळीकडे आनंद आहे. या आनंदी वातावरणामध्ये एका व्यक्तीने विरजण टाकलं, त्या व्यक्तीचं नाव आहे मंथरा. लक्षात ठेवा, अयोध्येच्या आनंदामध्ये कैकेयी सुद्धा सहभागी होती. हातात पेढा होता कैकेयीच्या, पेढे वाटत होती. पेढे वाटता 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 ही मंथरा कैकेयीकडे आली. ही मंथरा कोण होती माहितीये का? ही कैकेयी सोबत आलेली करवली होती. तुमच्याकडे नवरी सोबत आलेली करवली किती दिवस राहते बोला ना? दोन दिवस, चार दिवस, आठ दिवस, दहा दिवस, पंधरा दिवस, दोन महिने, सहा महिने,
शहाण्या माणसाने शहाण्या करवलीने तिचा संसार सुरू झाला की आपण निघून जावं, ही रीत आहे. पण ही येडपट करवली ठेवून घेतली होती कैकेयीने सोबतच. आणि महाराज, सगळ्यात जास्त मुलीला त्रास जर कोणामुळे होत असेल तर त्या सोबतच्या करवलीमुळे. ती चार दिवसातच असा धिंगाणं करून गेलेली असते की त्या पोरीला आयुष्यभर टोमणे खावे लागतात. कोण होती करवली? असं बोलून गेली, तसं बोलून गेली. पुन्हा एकदा सांगतो, नवरी सोबतची करवली चांगली असावी, नवरदेवासोबतचा करवला चांगला असावा, लग्न समारंभ व्यवस्थित पार पडतो. ते नवरदेवासोबत मध्ये मध्ये करतं त्याला इकडे काय म्हणतात? सकुण्या म्हणतात का? इकडे सकुण्या, काही भागात त्याला करवला म्हणतात. तुम्ही विदर्भात जर गेला तर त्याला लांडगा म्हणतात. लांडगा तुम्ही जाऊन पहा, लांडगा का म्हणतात? ते लांडग्यासारखं टपलेलं असतं म्हणून लांडगा म्हणतात. एरवी काही भेटत नाही पण लग्नात एवढी आईट करतो, शेवायाचा भातच करान, लाडूच करान, हे करान, हे लांडगे. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या पोराचे लग्न जर कदाचित जमलेच योगायोगानं, काय म्हटलं मी? योगायोगानं जमलंच, समजा पोरांचं जमलंच, तर त्यांच्यासोबतचे लांडगे चांगले पाठवा. नाहीतर काही काही लांडग्यामुळे नवरदेव मार खाऊ नागडा परत आला हो. गावासहित उदाहरणासहित सांगू शकेल मी. लांडगे चांगले असले पाहिजेत. सोबतची असणारी काही काही दा करवली मैत्रीण होती, ठेवून घेतलं दासी म्हणून. मंथरा काही काही कडे येते, मंथरीने काही काहीला सांगितलं, फार खुश दिसत आहेत काही काही महाराणी. होय, सांगा आपल्या खुशीचं कारण. कई कई मंत्रीला म्हणते, आपको पता है मेरा राम इस अयोध्या का अधिपति बनने वाला है. माझा राम या अयोध्येचा राजा होणार आहे. माझा राम काय म्हणते कई कई? मेरा राम, माझा राम. मंत्रा हळूच तिला म्हणते, राम तुझा का कौशल्याचा? नाही ते म्हणत आणून दिलं महाराज. कई कई म्हणाली, हे बघ मंत्रे, रामाला जन्म जरी कौशल्याने दिला असला तरी जन्म देणाऱ्या माईपेक्षा ते माझ्यावर जास्त प्रेम करते. लक्षात ठेवा, लेकराचं असं वैशिष्ट्य आहे, जन्म देणाऱ्यापेक्षा जीव लावणाऱ्याला लेकरं जास्त जीव लावतात. कितीतरी घरात लेकर आईच्या हाताने जेवत नाहीत पण चुलतीच्या हाताने जेवतात. कितीतरी घरातले लेकर आईजवळ झोपत नाहीत पण आजीजवळ झोपतात. महाराज, आजीने वाढलं तर जेवतात. कितीतरी मुलं आपल्या आईवर जेवढं प्रेम करत नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आपल्या मावशीवर म्हणा किंवा आत्यावर म्हणा किंवा चुलतीवर करतात. का? लेकराला बाकी काही घेणं देणं नसते. आपल्याला जे जीव लावतं ना त्याला तर लेकरू मोकळ्या मनाने जीव लावतो. काही काही म्हणते, रामाला जन्म जरी कौशल्याने दिला असला तरी कौशल्यापेक्षा हे राम माझ्यावर प्रेम करतोय. राम तो मेरा बेटा आहे, राम तो माझा आहे. एवढ्यावर मंथरीचं समाधान झालं नाही. मंथरा म्हणली, आता हिच्या मनात जर एवढा राम असेल तर आता काढायचा कसं? मंत्रा म्हणते, हे बघ आता बोलणं ठीक आहे पण ज्या वेळेला राजाची आई म्हणून मान कौशल्याला मिळेल आणि दासाची सेवकाची माय म्हणून तुला अपमानित व्हावं लागेल तेव्हा तुला माझे शब्द आठवतील. तरीही काही काही ऐकायला तयार नाही तेव्हा मंथरे आपलं शरीर टाकून दिलं, धाडकण खाली कोसळली आणि कोसळलेल्या मंथरेला उठवण्याकरता काही काही जवळ जाते आणि तिला उचलते आणि उचलत असताना तिच्या शरीराचा स्पर्श झाला आणि स्पर्श दोष घडला आणि माझा राम म्हणणाऱ्या कैकेयीच्या बुद्धीमध्ये पालट झाला. हा परिणाम असतो महाराज संगतीचा. म्हणून शहाण्या माणसाने वाईट माणसाच्या हातात हात द्यायचं नाही. त्यातल्या त्यात माळकरांनी तर पेताडाच्या हातात हात द्यायचाच नाही. व्यसनाधीन झालेल्या माणसाचा स्पर्श नको. याच्या पुढे सांगतो, व्यसनाधीन झालेल्या माणसा